अंत फेरीतला फायनलचा सामना नाणेफेक गोटवडेगाव आदिल राष्ट्रगीत होईल. डीजे आपणाला विनंती, कृपया राष्ट्रगीत चालू करायचे. अरे बरोबर ना येडा, मग काय उपयोग आहे कस काय दिसते का षटकार घे बंग कर
सुंदर असा मान्यता प्रकार थोडक दूध झालेलं आणि सुंदर असा दीर्घाय चेंडू नाही सोलापूरच मारलेला चेंडू मात्र एका डावावरती थांबावा लागतो तो चालन गेला होतो गेला होतो गेला होतो अविनाशांच्यासाठी सुंदर असं मान हा वाईट चेंडू भरकटलेला त्यांचा अविनाश यांच्यासाठी पाहूया काय होतं ते आणि सुंदर असं मानण्याचा प्रयत्न दूध झाले धाव चेंडू अविनाश सुंदर असं मान आणि हा उत्तम असं मारलेला गगन चेंडू षटकार हजर आणि एक धाव पूर्ण एका धावाचे समाधान मानावं लागलं ते संजय गुडांबे यांना प्रत्यक्ष सुंदर फटाला विचारलो काय होत त्यांचं मारलं विचारलं पाहिजे काय त्या ठिकाणी सत्र हजार आणि सुंदर असं क्षेत्र असेल त्या ठिकाणी समाधान मानावं लागलं सत्रचे गोलंदाजी सुंदर असा टाकलेला चेंडू अविनाशांना काय सांगितलं नाही पूर्ण सदस्य चाललेली ही गोलंदाजी सुंदर असा मारलेला अविनाशांनी काही काय थोडस आरोग्य लोकांनी एक धाव पूर्ण दुसऱ्या गाडी घेतलेला आर ना पण काय करा आणि हा धाव आणि अरे फायनल झालं ना
Oh.
आपल्या संघासाठी काय करतायत, आपल्या संघाला उघडून दिसतोय संघाला हा फटका एकदा पूर्ण दुसरी धाव संख्येत रनआउट आणि दोन धाव पूर्ण दोन धाव संख्ये बरोबर धाव संख्येत भर धडा घेत आहेत ते संख्या सुंदर मारलेले त्याने काय काय आणि त्या ठिकाणी क्षेत्र हजर एका धावे संमेलन म्हणावं लागलं ते कैलासांना सुंदर असा मानेगा तुटणार तो लावलेला चेंडू एक धाव पूर्ण दुसऱ्या कैलासांना पाणी पावत आहे तिथे दुसरी धाव पूर्ण आणि अतिरिक्त धाव मिळण्याच्या धाव पूर्ण आता आकांत करून खेळत आहेत का आणि त्यावरती मॅच सुंदराच्या पद्धतीने दुसरे मारले चंडू पाया काय त्याखाली संजय भाऊ व्यवस्थित आली पाय बोर ही युट्यूबला व सामाजिक कार्यकर्ते उद्योजक रघुनाथजी मातेरे यांच्या त्याचप्रमाणे युवा उद्योजक हनुमानजी भोगरे यांच्या वतीने दुसरं पारितोषिक दिसून जाणार आहे. त्याचप्रमाणे तिसरं पारितोषिक आहे जे 20,000 ते पारितोषिक या ठिकाणी उद्योजक संतोष भाऊ मातेरे त्याचप्रमाणे मातोशी बाबूचे मालक सन्मान्य संतोषदादा मातेरे व युवा उद्योजक सन्मान्य अंकुशी मातेरे यांच्या वतीने तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक दिलं जाणार आहे. त्याचप्रमाणे चौथ्या क्रमांकाचे जे पारितोषिक आहे ते सन्मान्य दीपकजी मातेरे त्याचप्रमाणे युवा नेते श्री अनिल मातेरे अध्यक्ष मंत्रे कौशिक तालुका यांच्या वतीने दिलं जाणार आहे. त्याचप्रमाणे या सर्व स्पर्धेचे सर्व संस्थक सन्मान्य मुंशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष शंकरण मातेरे व युवा नेते सन्मान्य श्री सतीश मातेरे यांच्या वतीने स्पर्धेतील सर्व चषक दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे शिस्तबद्ध संघात मुंशी तालुका कुस्ती संघाचे अध्यक्ष सदस्य सन्मान्य प्रकाश भवन मातेरे यांच्या वतीने शिस्तबद्ध संघात 3,000 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाजा या ठिकाणी 3,000 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार होतं उद्योजक रोहिदासजी मातेरे यांच्या वतीनं. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज ते 3,000 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार होतं कुमार निखिल सोने युवा कार्यकर्ते यांच्या वतीनं. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच श्री समीर लक्ष्मण मातेरे अनेक यांच्या वतीनं 3,000 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज त्याप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक देणार आहे कुमार गणेश खाणेकर व कुमार सोमनाथ मातेरे यांच्या वतीनं. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी गेले 5 दिवस जी जेवणाची व्यवस्था केली होती ते सन्माननीय माजी चेअरमन निलेशजी मातेरे युवा नेते राहुलजी मातेरे राम बोंद्रे सूर्यकांत लांबकडे कुमार सागर मातेरे कुमार सागर मातेरे युवा नेते यांच्या वतीने गेले 5 दिवस या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली होती. त्याचप्रमाणे या टुर्नामेंटसाठी प्रशस्त हा जो मंडळ दिसतो त्या मंडळासाठी या ठिकाणी योगदान दिलं होतं ते लक्ष्मण कानगुडे त्याचप्रमाणे युवा नेते संतोष नारायण मातेरे श्री तुकारामजी घोगरे यांच्या वतीने या मंडपाचं योगदान दिलं होतं. त्याचप्रमाणे हा जो सुंदर असा 5 दिवस वाचतो हा डीजे श्री यंत्र
योगदान दिलं ते युवाने ते मल्हारी म्हात्रे त्याचप्रमाणे दत्तात्रय म्हात्रे आणि लक्ष्मण भोंद्रे यांनी या दिशेसाठी योगदान दिलं होतं. त्याचप्रमाणे विशेष सहकार्य संभाजी गोगरे, गणेशजी म्हात्रे, स्वप्नील म्हात्रे, गणेश म्हात्रे, स्वप्नील प्रकाश म्हात्रे, शुभम भोगरे, अमोल गुलाब म्हात्रे, अमोल जयवंत भोगरे, समीर गुलाब म्हात्रे, त्याचप्रमाणे सुनील खानेकर, निखिल म्हात्रे, सुनील भोंद्रे, स्वप्नील म्हात्रे व कुमार सातक दुगाळ हे सर्वांनी विशेष असं सहकार्य दिलं. त्याबद्दल सर्वांचाही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. अशीच मदत वेळोवेळी आम्हाला पुढे करत राहा अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी बक्षवितरण समारंभ होणार आहे. मान्यवर व्यासपीठावरती आलेला आहे. ज्या ज्या संघांची नाम या स्पर्धेसाठी लागणारे स्टम चेंडू ही जी व्यवस्था केली होती ते दुग्ध व्यावसायिक सन्माननीय युवा नेते संदीपजी साठे यांनी या ठिकाणी या सामन्यासाठी लागणारे सर्व चेंडू व स्टंप पुरवले गेले होते. त्याबद्दलही त्यांचं आभार. पुनश्चंद्रा श्री छत्रपती शिवाजी करमंडळ मातेवाडी श्री शक्ती क्रिकेट क्लब मातेवाडी या सर्व कार्यकर्त्यांना विनंती. आपण थोडा साईडला गेलो तर चालेल, थोडासा ब्रेक घेऊयात. आपण व्यवस्थित शांत चित्ताने ते काय पुढील कार्यक्रम आहे ते व्यवस्थित आखा. प्रथम पारितोषिक दिलं जाणार आहे उत्कृष्ट गोलंदाज. या 5 दिवस चाललेल्या सामन्यांमध्ये प्रथम उत्कृष्ट गोलंदाजाचे पारितोषिक दिले जाणार आहे. आणि ह्या 5 दिवसाच्या झालेल्या सामन्यात पुनर्पंत आलेल्या सर्व संघांचं या ठिकाणी सर्व स्वागत आभार मानतो. विजय झालेल्या संघांचं या सगळ्यांना अभिनंदन देतो. या ठिकाणी उंची तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय गंगाराम भाऊ म्हात्रे यांना विनंती. आपण आपल्या 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचो आणि त्यानंतर या ठिकाणी बक्षीस समारंभ वितरण समारंभ होईल. उपस्थित सर्व बंधूंनो, छत्रपती शिवाजी तरुण मंडळ म्हातेवाडी आणि शिवशक्ती क्रिकेट क्लब म्हातेवाडी यांच्या वतीने आयोजित केलेल्या जाणताराच्या छत्रपती शिवाजी महाराज चषक 2018 बक्षी वितरण समारंभाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात. विशेषतः मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की मुळशी तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही जात असतो, परंतु अतिशय देखणं नेटकं आणि शिस्तबद्ध नियोजन आपण या ठिकाणी केलं. त्याबद्दल मी सर्वांचं मनापूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट या ठिकाणी नमूद करावी वाटते की अनेक गावं अनेक मंडळ स्पर्धा आयोजित करतात, परंतु या स्पर्धा आयोजित करत असताना आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पण हाडशी वाढवणीपासून रक्कम जमा करण्याचं काम ती मंडळी करतात. परंतु या कार्यकर्त्यांचं मला मनापासून अभिनंदन करायचे की कोणाच्याही दारात न जाता संपूर्ण मातेवाडीच्या ग्रामस्थांनी मग जसं ज्याला ज्याला जसं जसं शक्य आहे तशी आर्थिक मदत देण्याचं काम केलं आणि स्वतःच्या हिमतीवरती ही स्पर्धा या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आवड केली हे मला पर्यंत आपल्या सर्वांच्या या ठिकाणी अभिनंदन करतो. खेळ म्हणलं की हरजीत ही असतेच. प्रत्येक खेळात आम्ही मी 2-3 दिवस या ठिकाणी आलो होतो, पाहत होतो खेळ. विशेषतः तरुण कार्यकर्त्यांनी चांगला असा खेळ केला. आम्ही पाहत होतो की पूर्वीच्या काळी मी मग अशी चेअरमनला म्हणले की कॉकचा बॉल पूर्वी असायचा आणि त्या काळामध्ये 100% खेळायला गेले की दुखापती ठरलेली असायची, परंतु आता टेनिस बॉलवर खेळतात हे सुद्धा कष्टाचं काम आहे. अतिशय चांगला खेळ आपण त्या ठिकाणी करतात, परंतु हा हे सर्व खेळ करत असताना तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा होतील त्या ठिकाणी विशेषतः मी तो गोठवडीच्या संघाला आवाहन करेल की आपण चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी केला. तालुक्यामध्ये सुद्धा खेळ करत असताना आपल्या गावाचं नाव अशा प्रकारे आपण उज्ज्वल करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन करत असताना आम्ही सुद्धा तुमच्या वयाचे असताना अशा प्रकारच्या टुर्नामेंटचं आयोजन करत असतो. मला आठवतं बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त इथल्या सर्व वाडीतील कार्यकर्त्यांनी
याच मैदानावरती मला वाटतं 2007 साली युवक काँग्रेसच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केली होती आणि त्यानंतर तालुका स्तरीय स्पर्धा ही दुसरी या ठिकाणी आयोजित होते. कुठल्याही प्रकारची स्पर्धा म्हणतो कुठलाही कार्यक्रम असो तो आयोजित कार्यक्रम करत असताना कार्यकर्त्यांची कसोटी त्या ठिकाणी लागते आणि या कसोटीत उत्तीर्ण होणारा कार्यकर्ता हा त्या गावचं किंवा त्या तरुणांचं नेतृत्व ठरत असतं. अशा आयोजनामधूनच छोटं मोठं नेतृत्व पुढे निर्माण होत असतं आणि निश्चितपणे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या स्पर्धेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग घेऊन रात्रीचा दिवस करून हे चांगल्या प्रकारचं मैदान तयार करण्याचं काम केलं तर निश्चित प्रकारे या गावाला या तरुणांना एक दिशादर्शक नेतृत्व मिळेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी वाटतो. पुन्हा एकदा सर्व विजयी खेळाडूंचं आणि पराभूत झालं त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो कारण आपण सर्वजण जिद्दीने खेळलात. या खेळामधून चांगली एकी निर्माण होत असते, चांगलं आरोग्य आपल्याला या खेळाच्या माध्यमातून लाभत असतं. म्हणून खेळ हा जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे आणि तो आपण पुढे घेताना नेत राहा अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. विशेषतः ज्यांनी या ठिकाणी आर्थिक मदत केली महाराज असेल किंवा सर्व मंडळी प्रत्येक कार्यकर्त्यांचे मी पाहत होतो गेल्या 15-20 दिवसापासून सातत्यानं खेळ या विषयावरची किंवा टुर्नामेंट या विषयावरती सर्व कार्यकर्त्यांच्या मध्ये चर्चा होत होती आणि एक क्रिकेटमय वातावरण माथेरवाडी मध्ये चांगल्या प्रकारचं निर्माण केलं आणि ते युट्यूबवर सुद्धा या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं. अतिशय आधुनिक अशी स्पर्धा या ठिकाणी आपण सर्व कार्यकर्त्यांनी पार पडली. सर्वच कार्यकर्त्यांचा आता कोणाचा एका फेरा घेऊन त्या ठिकाणी मी उल्लेख करणार नाही, परंतु अगदी लहान कार्यकर्त्यापासून शेवटच्या टोकापर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी ज्यांनी ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मदत केली त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी या टुर्नामेंटच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी शब्द देतो. भविष्य काळामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण तरुण मंडळी या ठिकाणी आयोजित कराल त्या सर्व कार्यामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्याचा खुल्ला बोलाची पाकळी हा कायम वाटा राहील असं आश्वासन या ठिकाणी देऊन पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराज. धन्यवाद अध्यक्ष. या ठिकाणी बक्षीस वितरणाला सुरुवात होत आहे. या ठिकाणी प्रथम उत्कृष्ट फलंदाज या ठिकाणी पारितोषिक दिले जात आहे. या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज हे बक्षीस दिले जात आहे. हे उद्योजक सन्माननीय रोहिदाजी माथेरे यांच्या वतीने दिले जात आहे. त्यांना विनंती आपण पुढे जायचो आणि हे बक्षीस उत्कृष्ट फलंदाजाचं बक्षीस जात आहे ते ऋषिकेश गोडांडे त्यांनी उत्कृष्ट अशी या ठिकाणी फलंदाजी केली. एकट्याच्या बळावरती त्यांनी इथपर्यंत नजर घातली त्याबद्दल त्यांना इथं नाही त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. रोहिदास म्हातारे या ठिकाणी त्यांच्या वतीनं आमचे क्रिकेटचे कोच मार्गदर्शक सन्माननीय मधुबाई साठे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. या ठिकाणी ट्रॉफीचे आयोजक आपले मेन आयोजक बर या ठिकाणी ट्रॉफी संसद या ठिकाणी शंकरांना मात्र यांच्या तर्फे दिले जात आहे आणि सतीश गुलाब मात्र यांनी यांच्या तर्फे दिले जात आहे. अशीच आपल्या असं उत्तरोत्तर क्रिकेटची सेवा घडत जाऊ आपलं नाव तालुक्यात नाही तर जिल्ह्यात हो अशी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी दुसरं या ठिकाणी दुसरं बक्षीस दिलं जात आहे ते उत्कृष्ट गोलंदाज हे बक्षीस ठेवले तर कुमार निखिलभाऊ खिंगे यांनी ठेवले होते. ते बक्षीस जात आहे ते तुषार वाघ आणि त्याबरोबर एक कसर दिलं जात आहे त्याआधी की मुख्य तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष शंकरांना म्हातारे व युवा नेते समीर म्हातारे यांच्या वतीने त्या ठिकाणी दिली जात आहे. निखिलभाऊ खिंगे यांना विनंती आपण पुढे यायचे. त्यांच्या वतीने म्हातारे गावचे पोलीस पदवाचे पोलीस पाटील दीपक भाऊ म्हातारे यांना विनंती आपण पुढे जायचे आणि त्यांच्या वतीने या ठिकाणी तुषार वाघ या गोलंदाजास सन्मानित करायचे. मी ते पुढे येतो असंच आपण उत्तरोत्तर यश संपादित करत जाऊ अशी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. पुढचं बक्षीस आहे ते मॅन ऑफ द मॅच पुढचं बक्षीस जे दिलं जाणार आहे ते मॅन ऑफ द मॅच हे
सौजन्य बक्षीस ठेवलं होतं समीर भाऊ लक्ष्मण वाटेरे युवा नेते यांनी ठेवलं होतं. या ठिकाणी ते बक्षीस जात होते प्रशांत उर्फ आयुष होते. हे उत्कृष्ट असे गोलंदाज फलंदाज मुंशी तालुक्यात उत्कृष्ट असं नाव आहे असं या मॅन ऑफ द मॅच दिली जात आहे. त्यांना सन्मानित करण्यासाठी समीर भाऊ मात्र विनंती आणि त्याचवेळी लक्ष्मी भाऊ यांना विनंती आपण पुढे यायचं. त्यावेळी ट्रॉफी दिली जात आहे सरकारांना मात्र यांच्या वतीने आणि युवा नेते समीर मात्र यांच्या वतीने. पुढचं जे बक्षीस आहे ते आहे ते मॅन ऑफ द सिरीज म्हणजे ह्या पाच दिवस चाललेल्या सामन्यामधून मॅन ऑफ द सिरीज हे बक्षीस दिलं जात आहे. ते बक्षीस दिलं होतं ते सोमनाथ भाऊ मातेरे आणि गणेश भाऊ खाणेकर या दोघांच्या संयुक्त विद्यमान हे बक्षीस दिलं जात आहे. आणि त्या बक्षिसाचा मानकर आहे तो सागर मांडे उत्कृष्ट असा फलन उत्कृष्ट असा गोलंदाज उत्कृष्ट असं क्षेत्रक्षर ते क्षेत्रात उत्तरोत्तर त्यांनी अशीच पडे जाऊन कामगिरी करत जाऊ अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. त्याला गणेश खाणेकर आणि सोमनाथ पाटील यांच्या वतीने उद्योजक सन्मान्य दत्तात्रय मातेरे हे त्यांना सन्मानित करत आहे. त्यांना एक ट्रॉफी दिली जात आहे ती शंकर अण्णा मातेरे आणि समीर मातेरे यांच्या बद्दल एक ट्रॉफी दिली जात आहे. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस दिलं जात आहे ते उत्कृष्ट अशी या ठिकाणी चाणक्य खेळाडू वृत्ती दाखवली असे सर्वच खेळाडू त्या संघाचे उत्कृष्ट होते असे गोडांबेवाडी नंबर एक आणि हा चतुर्थ क्रमांक ठेवला होता त्या युवा नेते आणि दादा मातेरे त्याचप्रमाणे प्रसिद्ध गाडा मालक दीपक दादा मातेरे या दोघांनाही विनंती आपण पुढे यायचं. आणि या ठिकाणी या चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी दिली जात आहे ती शंकरण्णा मातेरे यांच्या वतीने दिली जात आहे. त्याचबरोबर समीर मातेरे यांच्या वतीने दिली जात आहे. सतीश मातेरे यांच्या वतीने ही ट्रॉफी दिली जात आहे. चला आपले कर्णधारवरती या आणि बाकीचे सगळे खाली थांबा. कर्णधारवरती या. दीपक सेठ मातेरे दीपक आलाय का स्वप्नील मात्रे यांच्या वतीने स्वप्नील मात्रांना विनंती पुढे यायचे. चला एकच वरती ठेव ना बाकीच्या खाली जाणार. दीपक यांच्या वतीने स्वप्नील माते यांना विनंती आपण ती त्यांना ट्रॉफी द्यायची. चला या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस दिलं जात आहे. आपण अशी उत्तरोत्तर जे संकलित करत जाऊ अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. तृतीय क्रमांकाचं बक्षीस दिलं जात आहे. ते बक्षीस आपल्या पंचकृषीतील उत्कृष्ट असे खेळाडू त्यांनी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत जिद्द लावलीपर्यंत पोहोचले असे आंबेगाव क्रिकेट क्लब यांना तृतीय क्रमांकाचं बक्षीस दिलं जात आहे. त्यांना देण्यासाठी भेटवणी कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन लेख मातेरे व युवा कार्यकर्ते युवा नेते सन्माननीय अंकुश अण्णा मातेरे यांना विनंती आपण पुढे यायचे त्यांना सन्मान करण्यासाठी. त्याचबद्दल बरोबर एक त्यांना या ठिकाणी बहुळ असे स्पेशल दिलं जात होतं शंकर अण्णा मातेरे आणि समीर मातेरे यांच्या वतीने त्यांना हा स्पेशल दिलं जातं. समीर मातेरे आपण पुढे या विठ्ठल चला आंबावणीचे कर्णधार आणि आपले प्लेअर असतील त्यांनी खाली उभे राहायचे. चला कर्णधार उपकरण आपण पुढे असेल उत्कृष्ट असे आपण या ठिकाणी कामगिरी केली. संतोष दादा मातेरे तुम्ही पुढे आपले अभिनंदन अशी उत्तरोत्तर आपण या संपादित करत आहोत. आपल्या तालुक्यात आपले खेळाडू राज्यस्तरीय खेळायला जावं अशी सविस्तर या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते
द्वितीय क्रमांकाचा बक्षीस दिलं होतं ते युवा उद्योजक सन्माननीय हनुमानभाऊ घोगे श्री कुंडलिक रघुनाथ मातेरे आणि घोटोडे ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य जनार्दन भाऊ मातेरे यांच्या वतीने हे बक्षीस दिलं गेलं होतं. ते बक्षीस दिलेलं होतं आपल्या वाडीचं सेवक गाव म्हणजे ते गाव ज्याचा आपल्याला नेहमी सपोर्ट असतो किंवा प्रत्येक कार्यक्रमात आपल्याला योगदान देत असतो. आपलं कडक आपल्याला विनंती आपल्याला या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस दिलं जात आहे. त्याचबरोबर शंकरांना मातेरे आणि समीर मातेरे यांच्या वतीने दिलं जात आहे. या स्पर्धेतील सर्व चषक शंकरांना मातेरे आणि समीर सतीश मातेरे सतीश गुलाब मातेरे विठ्ठल मातेरे यांच्या वतीने दिलं जात आहे. या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जात आहे. चला म्हणजे प्राणपणा लावून जीवाचा आकार करून लागले. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं जात आहे. त्याचा नामोल्य शेतकऱ्यांना मातृ यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी खरोखर मनुष्यमध्ये आपल्या गोटवड्याचं नाव लवचिक केलं ते गोटवड्यावर आणि टीमने खरोखर उत्तुंबाचं नेतृत्व हे तुमचं करतायत. ते संघाचे कर्णधार संजीव उर्फ संजय गोडंबे अगदी सत्यभाऊ या दोघं दोन्ही सर्व कामधाम टाकून आपलं आयुष्य या क्रिकेटमध्ये व्यतीत करतात. आणि त्यांच्या समेत आपल्या बारावीवाड्यांचे कर्णधार खेळाडू तर सर्व असं हा ही गोटवडे गावची वचक कायम त्यांनी त्या मातृवाडीमध्ये ती उठून ठेवली असे गोटवडे गाव वॉरियर्स प्रथम क्रमांक गोटवडे वॉरियर्स या प्रथम क्रमांक आणतो. प्रथम क्रमांक दिलाचे मुलका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय गंगारामजी मातेरे आणि गोटवडे गाव तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष आदरणीय आणि ट्रॉफी मुळाने निश्चितच आमचे सकाळी मित्र सतीश मात्र यांनी दिलेले यांनी केलेले आणि हे मंडप आणि डीजेचं व्यवस्था केली ते डीजे मध्ये मल्लारी मातेरे
आणि लक्ष्मणराव बोंद्रे आणि निश्चितच या भव्य दिव्यासन मंडप हे सजवलेलं झालं. हे मोठ्या मनाने त्यांचं काम केलं. ते युवा नेते लक्ष्मणराव बांगुडे अक्का कटेश अक्कटे परम शेठ गोगरे धन्यवाद आभार आभार मानायचं काम आणि अरे बस जय श्री राम.